लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन, होलसेल आणि कमी दरात उपलब्ध, रजनी ब्रँड पाहताच पसंद होईल। बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट, डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी, लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती, पटियाला सेट, टॉप जीन्स, नायरा सेट, तसेच सुटिंग शर्टिंग, टॉवेल टोपी, ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म, कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ च्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून इचलकरंजी महानगरपालिकेला 20 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे। हा प्राप्त निधी प्रभागवार समान खर्च करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे दिले आहे। निवेदनात शासनाच्या योजनेतून दलितेतर दलित वस्ती आणि नगरोत्थान विकास कामासाठी दरवर्षी ज्या त्या नगरपालिका महानगरपालिका हिस्स्याप्रमाणे निधी उपलब्ध होत असतो त्यानुसार महापालिका कामाचे एस्टिमेट तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला जातो। त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्या कामाची निविदा प्रक्रिया राबविली जाते। याप्रमाणे सन 2024-25 वर्षासाठी इचलकरंजी महापालिकेस शासनाच्या विविध योजनेतून 20 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे। त्यापैकी दलित वस्ती 9 कोटी, दलित स्तर 6 कोटी, नगरोत्थानसाठी 3.90 कोटी वापरायचा आहे। प्रशासकीय कारकीर्द असल्याने निधी वाटप करताना कोणत्याही राजकीय पक्षांचा हस्तक्षेप करून घेणे योग्य नाही। इचलकरंजीत 27 प्रशासकीय वॉर्ड असून त्यामध्ये तत्कालीन नगरपरिषदेचे 31 प्रभाग आहेत। सदर निधीचा वापर 31 प्रभागामध्ये समान करावा। कामाचे एस्टिमेट करताना शहरातील सर्व प्रभागामध्ये कामाची समान विभागणी करून त्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवावी। एखाद्या विशेष प्रभागाला ज्यादा निधीचा वापर करणे नियमबाह्य बेकायदेशीर आहे। या सर्व बाबीचा विचार करून शासनाकडून प्राप्त निधीचा 31 प्रभागामध्ये समान पद्धतीने योग्य वापर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनावर प्रकाश मोरबाळे, शशांक बावजकर, सागर चाळके, उदयसिंग पाटील, शिवाजी शिंदे यांच्या स्वाक्षर आहेत। शासनाच्या विविध योजनेतून, उदाहरणार्थ दलित वस्ती, दलित तर नगरोस्थान, या योजनेअंतर्गत शासनाकडून महानगरपालिकेला त्यांच्या त्याच्या हिश्याप्रमाणे निधी येत असतो। यावेळेला इचलकरंजी महानगरपालिकेला 20 कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे। त्यापैकी 9 कोटी रुपये हे दलित वस्तीसाठी आहेत आणि इतर दलित तर व नगरोस्थान यासाठी, नगरोस्थानसाठी 3.90 कोटी रुपये आणि दलितरसाठी 7 कोटी रुपये असे जवळजवळ 20 कोटी रुपये नगरपालिकेवर उपलब्ध झालेले आहेत। नगरपालिकेचे नगर अभियंता क्षीरसागर यांच्याकडे संपर्क केला असता त्यांनी माजी व आजी आमदार तसेच खासदार आणि विठ्ठल चोपडे यांच्या पत्राशिवाय एस्टिमेट तयार करणार नाही आणि तुम्ही त्यांची पत्रे घेऊन या असं सांगितलं। वास्तविक पाहता हा निधी कुठल्याही राजकीय प्रमाणे विशिष्ट पद्धतीने इकडे येत नाही आहे किंवा राजकीय वशिलांना हे येत नाही आहे, ज्या त्या हिश्याप्रमाणे महानगरपालिकेला हा प्राप्त होतो। त्याच्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की इचलकरंजी शहरामध्ये 27 प्रशासकीय प्रभाग आहेत, त्यामध्ये 31 प्रभाग आहेत आणि त्या प्रभागामध्ये समान पद्धतीनं तिचं वितरण व्हायला पाहिजे आणि ज्या त्या भागातल्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही नागरिकांनी दिलेल्या असतील, माजी नगरसेवकांनी दिलेल्या असतील, त्या समस्या त्याच्या पद्धतीने त्यांचे एस्टिमेट व्हावं आणि समान पद्धतीनं 31 प्रभागामध्ये हा निधी वाटप करण्यात यावा। आता प्रशासकीय राजवट चालू असल्यानं यामध्ये कुठल्याही राजकीयाला दबावाला न बळी पडता ह्या निधीचं समान वितरण व्हावं आणि संपूर्ण गावामध्ये या निधीचा वापर होऊन विकास कामं व्हावीत असं आम्ही प्रशासनाला, आयुक्त साहेब श्री दिवटे यांना, आज बावजकर साहेब, मी व्यक्तिगत, चाळके साहेब, उदय पाटील साहेब या सर्वांनी निवेदन दिलेलं आहे। आणि जर ह्या पद्धतीने जर काम झालं नाही, जर हळवणकर साहेबांचंच पत्र आणा किंवा खासदार दर्शील मान्यांचंच पत्र आणा किंवा प्रकाश आवाड्यांचं पत्र आणा किंवा विठ्ठल चोपड्याचं पत्र आणा, अशा पद्धतीने जर ते एस्टिमेट झाली किंवा ती विकास कामावर त्या पद्धतीने खर्च झाला तर यामध्ये आमची महाविकास आघाडी याबद्दल आंदोलन छेडेल आणि याच्या होणाऱ्या परिणामास ही सर्व प्रशासन जबाबदार राहील।